मंडळी, मागच्या काही दिवसांपूर्वी सोनी लिवने महाराष्ट्र हादरवणाऱ्या मानवत हत्याकांडावर आधारित वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. पुत्रप्राप्तीसाठी अंधश्रद्धेतून घडवून आणलेल्या लहान मुलांच्या भयानक हत्याकांडानं तेव्हा सर्वांच्याच अंगावर काटा आणला होता. त्या हत्याकांडाची संपूर्ण स्टोरी आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेतली. लवकरच ती वेबसिरीज सुद्धा प्रदर्शित होईल. पण मंडळी, तमाम सोशल मीडियावर सध्या अशाच धाटणीच्या दुसऱ्या एका सिनेमाची चर्चा सुरू आहे. नेटफ्लिक्सवर तो सिनेमा रिलीज झाला आहे आणि ट्वेल्थ फेल सिनेमातल्या विक्रांत मेस्सीनं त्यात अंगाला थरकाप भरवणाऱ्या खुंकार सिरियल किलरची भूमिका केली आहे. सेक्टर 36 असं त्या सिनेमाचं नाव आहे आणि 2006 साली उघडकीस आलेल्या भारतातल्या आजवरच्या सर्वात खुंकार हत्याकांडाची रहस्यमयी गोष्ट त्यात उलगडून दाखवली आहे. नेमकं काय घडलं होतं नोएडाच्या सेक्टर 36 मध्ये? निठारी केसला आजवरचं भारतातलं सर्वात ब्रुटल हत्याकांड का म्हटलं जातं? त्या गुन्ह्यातल्या आरोपींची सुटका का झाली? पुरावे गोळा करण्यात अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणांना कोर्टाने काय खडे बोल सुनावले होते? सगळं सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, घटना आहे 2006 सालची. दिल्लीजवळील नोएडाच्या सेक्टर 36 मधलं निठारी हे गाव 7 मे 2006 रोजी पायल नावाची एक मुलगी बेपत्ता झाली. ती निठारीमध्ये राहणाऱ्या मोनिंदर पंढेरच्या अलिशान कोठीमध्ये रिक्षानं आली होती. दरम्यान पायल ज्या रिक्षानं आली होती त्यातून उतरून ती आत कोठीमध्ये गेली. जाताना तिनं रिक्षावाल्याला बाहेर थांबवलं आणि म्हणाली, मी पटकन आतमधून जाऊन येते आणि तुला भाड्याचे पैसे देते. त्यामुळं तो रिक्षावाला मोनिंदर पंढेर यांच्या कोठीबाहेरच थांबला. पण पुढं बराच वेळ झाला तरीही पायल काय आतमधून बाहेर आली नाही. त्यामुळे वैतागलेला रिक्षावाला रिक्षातून खाली उतरला आणि तंतनच जाऊन पैसे घेण्यासाठी त्यानं कोठीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी सुरिंदर कोली नावाचा व्यक्ती बाहेर आला. तो मोनिंदर पंढेर याचा नोकर होता. सुरिंदरनं त्या रिक्षावाल्याला सांगितलं की पायल केव्हाच इथून निघून गेली. पण रिक्षावाला त्याला म्हणाला, मी कोठी समोरच थांबलोय, केव्हापासून पायल इथून गेलेली मी पाहिली नाही. पण तरीही सुरिंदरनं त्याला कायबाय सांगून तिथून जायला लावलं. त्यानंतर थोड्याच दिवसात पायल नावाची मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं. पायलच्या वडिलांनी त्या प्रकरणी FIR नोंदवली आणि नोएडा पोलिसांनी पायलचा शोध सुरू केला. दरम्यानच्या काळात पायलचा शोध घेत असताना पोलिसांना त्या प्रकरणात अशी माहिती मिळाली की निठारीतून 2005 ते 2006 या वर्षाच्या काळात जवळपास 12 पेक्षा जास्त मुलं बेपत्ता झाली होती. ती गोष्ट कळल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. त्यावेळी एक ऐकी गोष्ट पोलिसांना समजली होती की निठारी गावात भूताची अफवा पसरलेली आहे आणि पंढेर यांच्या कोठीजवळ गेलं की मुलं गायब होतात, भूत त्यांना उचलून नेतं, अशी ही गावकऱ्यांची समजूत झालेली आहे. दरम्यान पोलिसांना कळून चुकलं होतं की ते जेवढं समजतायत हे तितकं अपहरण किंवा मुलगी गायब होण्याचं प्रकरण नाहीये. पुढं पोलिसांना त्या प्रकरणी अशी माहिती मिळाली की गायब झालेल्या पायलकडे एक मोबाईल होता, पण त्या फोनचा नंबर डायल केला तर तो फोन स्विच ऑफ लागत होता. पोलिसांनी मग त्या नंबरचे काही कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना मुंबईसह अनेक भागांमधले फोन नंबर्स मिळाले. दरम्यान त्या फोन क्रमांकाची चौकशी करत असताना पोलिसांना पुन्हा एकदा मोनिंदर पंढेर हे नाव ऐकायला मिळालं आणि पुन्हा एकदा त्यांच्या समोर त्याच्या रहस्यमयी कोटीची माहिती समोर आली. पुढे 29 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांनी पंढेर आणि त्याचा सर्वंट सुरिंदर कोल या दोघांना अटक केली. दरम्यान पुढे पोलिसांनी 30 डिसेंबर 2006 या दिवशी थेट पंढेरच्या D5 या रहस्यमयी कोठीवर जाऊन छापा मारला. तर तिथं कोठीबाहेरच्या नाल्यात पोलिसांना काही लहान मुलं आणि तरुणींचे सांगाडे मिळाले, ज्यात सापळे आणि कावट्यांचा समावेश होता. आणि मग त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खुंकार हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी पंढेर आणि त्याचा साथीदार कोलीला तात्काळ फाशी द्या म्हणून मागणी केली होती. पण पोलिसांचा तपास बाकी होता. त्या केसमधले अजून बरेच धागेदोरे उलगडायचे होते. दरम्यानच्या काळात त्यांना फाशी देण्याच्या मागणीवरून निठारी गावचे गावकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला. पण पोलिसांनी कसंबसं गावकऱ्यांना शांत करून त्यांचा तपास सुरू ठेवला. 5 जानेवारी 2007 ला उत्तर प्रदेश पोलिसांनी संशयित आरोपी पंढेर आणि कोली या दोघांची नार्को टेस्ट केली. 10 जानेवारी 2007 ला ते प्रकरण CBI ट्रान्सफर करण्यात आलं. त्यानंतर 11 जानेवारी 2007 ला CBI त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि CBI पहिलं पथक निठारीला पोहोचलं. तेव्हा त्यांनी D5 या कोठीजवळून 30 हाडं ताब्यात घेतली. पुढं 12 जानेवारी 2007 रोजी CBI मोनिंदर सिंग आणि सुरिंदर कोली यांची चौकशी सुरू केली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार निठारीमध्ये राहणारा सुरिंदर कोहली हा मूळचा उत्तराखंड मधल्या अल्मोडा गावातला. तो 2000 दिल्लीला आला. दिल्लीला आल्यानंतर कोहली हा एका ब्रिगेडियरच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तो उत्तम स्वयंपाक करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. 2003 पहिल्यांदा पंडेर आणि सुरिंदर कोहली एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर सुरिंदर कोहली हा पंढेरकडे काम करू लागला. 2004 पंढेरचं कुटुंब पंजाबला निघून गेलं. त्यावेळी मोनिंदर पंढेर हा एकटाच त्याच्या कोटीत राहत होता. त्यानं मग पुढं सुरिंदरलाही तिथं राहण्यासाठी बोलावलं. पंढेरच्या कोटीत तेव्हा अनेकदा कॉल गर्ल्स यायच्या अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पंढेरचा सहकारी सुरिंदर हा गेटवर उभा राहून नजर ठेवायचा. दरम्यान हळूहळू कोहलीच्या वागणुकीत बदल व्हायला लागले. पोलिसांनी त्या टर्मचा उल्लेख कोहली नेक्रोफिलिया नावाच्या मानसिक आजाराचा शिकार झाला असा केला. नेक्रोफिलिया आजारात व्यक्तीला लहान मुलांबद्दल आकर्षण वाटू लागणं, मृतदेहासोबत सेक्स करू वाटणं अशी लक्षणे आढळून येतात. दरम्यान त्या आजारानं ग्रस्त झाल्यानंतर कोहली हा D5 या कोठीजवळून शाळेत जाणाऱ्या मुला मुलींवर नजर ठेवायला लागला. काही काळानं त्याची हिंमत वाढली आणि तो लहान मुलांना पकडून कोठीवर न्यायला लागला. तिथं तो त्यांच्यावर बळजबरी करून अतिशय क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या करायला लागला. दरम्यान सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा काही मुलं गायब झाली तेव्हा निठारी गावातल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं होतं की पंढेरच्या कोठीत काहीतरी गडबड सुरू आहे. कदाचित तिथून मानवी अवयवांची तस्करी केली जाते किंवा लहान मुलांचे अवयव काढून ते विदेशात विकले जात आहेत असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण तेव्हा पुरावे नसल्यानं पोलीस काही करू शकले नाहीत. तसंच आरोप करणाऱ्यांपैकी बहुतेक लोक हे गरीब सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे असल्यानं अनेकांच्या तक्रारीकडे तेव्हा पोलिसांनी साफ कानाडोळा केला. पुढे निराश झालेल्या गावकऱ्यांनी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन म्हणजेच RWA माजी अध्यक्ष AC मिश्रा यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. तो एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला कारण तेव्हा मिश्रा यांनी स्वतः त्या प्रकरणी लक्ष घालून पंढेरच्या कोटीजवळ तपास केला होता. तेव्हा तिथं त्यांना नाल्यात एक कुजलेला हात सापडला होता. त्यानंतर पुढे वेगात घडामोडी घडल्या आणि हे प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे 20 जानेवारी 2007 उत्तर प्रदेश सरकारनं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात त्या प्रकरणी अहवाल सादर केला. 8 फेब्रुवारी 2007 CBI विशेष न्यायालयानं पंढेर आणि कोहली या दोघांनाही 14 CBI कोठडी सुनावली. पुढे 12 फेब्रुवारी 2007 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं त्या प्रकरणात एक समिती स्थापन केली आणि 28 फेब्रुवारी 2007 ते 1 मार्च 2007 या काळात सुरिंदर कोहलीचा जबाब नोंदवण्यात आला. त्याची व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली. सुरिंदर कोहलीनं त्यावेळी त्याच्या कबुली जबाबात तो पीडित मुले आणि तरुणींना कसं आमिष दाखवून घरात बोलावून घ्यायचा, लैंगिक अत्याचारानंतर त्यांची निर्दयी हत्या कसा करायचा आणि नंतर त्यांचे तुकडे तुकडे कसे करायचा या सर्व भयानक तपशीलांची माहिती दिली. त्याच्या कबुली जबाबात नेक्रोफिलिया आणि नरभक्षक कृत्यांचा देखील समावेश होता असं म्हणतात. आरोपी कोहलीचा तो कबुली जबाब व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्या प्रकरणाला निठारी किलिंग्स म्हणून संबोधलं आणि देशभरात लोकांची काळीज धडधडू लागली. दरम्यान त्यानंतर कोहली आणि पंढेर या दोन्ही आरोपींची ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को अनालिसिस टेस्ट करण्यात आली होती. पण त्यावेळी कोहलीनं त्याचा मालक पंढेरला क्लीन मॅपिंग दिलं होतं. त्यांना अत्याचार, हत्या झालेल्या सर्व पीडितांच्या मृत्यूंची जबाबदारी स्वीकारली तर पंढेर हा बैलवेडा आणि नैराश्यग्रस्त माणूस असल्याचं तेव्हा घोषित करण्यात आलं होतं. तसंच तो गुन्ह्यांमध्ये थेट सहभागी नसल्याचाही धक्कादायक रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्यानुसार पुढे 22 मे 2007 CBI गाझियाबादच्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल केलं. त्यात सुरिंदर कोहलीवर अपहरण, अत्याचार आणि हत्या हे आरोप ठेवण्यात आले होते तर मोनिंदर सिंग पंढेरवर सौम्य स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. पण 1 मे 2008 त्या निठारी हत्याकांडातल्या 3 पीडितांच्या वडिलांनी मुख्य आरोपी पंढेरला हत्या आणि अपहरण या आरोपांमध्ये का घेतलं नाही म्हणून CBI निर्णयाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर अगदी टाइम लाईन नुसार बोलायचंच झालं तर 11 मे 2008 गाझियाबाद न्यायालयानं CBI पंढेरचा या सगळ्या हत्या प्रकरणात नेमका काय वाटा होता त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. काही काळ पुन्हा चौकशी आणि सुनावणी चालली पण 6 सप्टेंबर 2008 अचानक निठारी हत्याकांडात मारल्या गेलेल्या एका मुलीच्या वडिलांचा मृतदेह पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका नदीत आढळून आला. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2008 सर्वोच्च न्यायालयानं त्या प्रकरणी एका पीडितेच्या नातेवाईकानं केलेल्या आरोपांनुसार CBI नोटीस धाडली.
त्या पीडितेच्या नातेवाईकानं असा आरोप केला की निठारी प्रकरणात पंढेरला वाचवण्याचा प्रयत्न सीबीआयकडून केला जातोय. दरम्यान पुढे 13 डिसेंबर 2008 रोजी गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं मणिंदर पंढेर विरोधात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला. तर 12 फेब्रुवारी 2009 या दिवशी विशेष सीबीआय न्यायाधीशांनी पंढेर आणि कोल या दोघांनाही अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवलं. 13 फेब्रुवारी 2009 रोजी 14 वर्षीय रिंपा हलदर या मुलीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं पंढेर आणि कुल या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. मात्र 11 सप्टेंबर 2009 रोजी अलाहाबाद कोर्टानं आरोपी पंढेरला जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ती रद्द करून त्याला दिलासा दिला. मात्र कोलीची फाशीची शिक्षा कायम ठेवली. पुढे 8 सप्टेंबर 2009 रोजी पार पडलेल्या 8 वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणात कोलीला तिसऱ्यांदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 22 डिसेंबर 2009 रोजी सुरिंदर कोलीला आणखी एका प्रकरणी चौथ्यांदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि आता त्याला फाशी मिळून पीडितांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार असं वाटत असतानाच 7 जानेवारी 2010 या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणातून धक्कादायकरित्या कोलीच्या फाशीला स्थगिती दिली. त्याविरुद्ध याचिका दाखल केल्यानंतर पुन्हा त्या केसची सुनावणी सुरू झाली. तर दुसऱ्या बाजूला 20 जुलै 2014 या दिवशी आरोपी सुरेंद्र कोलीनं तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दया याचिका केली पण राष्ट्रपतींनी त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर 8 सप्टेंबर 2014 रोजी दुसऱ्या एका प्रकरणी रात्री 1 वाजता कोर्टानं कोलीच्या फाशीला स्थगिती दिली. ती स्थगिती दिली नसती तर कोलीला त्याच दिवशी फाशी दिली जाणार होती. पण 7 सप्टेंबर 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयानं सुरिंदर कोलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. तर 12 सप्टेंबर 2014 सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोलीच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली. पुढे 29 जानेवारी 2015 दिवशी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या पीठानं कोलीच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. दया याचिकेवर निर्णय करण्यास उशीर नको असं सांगत तो निर्णय दिला गेला होता. तोपर्यंत 2017 साल उजाडलं आणि 22 जुलै 2017 या दिवशी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं मुणिंदर सिंग पंढेर आणि सुरिंदर कोली यांना दोषी ठरवून 24 जुलै 2017 रोजी शिक्षा सुनावली जाईल हे सांगितलं. त्यानुसार 24 जुलै 2017 रोजी कोली आणि मुणिंदर पंढेर यांना 20 वर्षीय पिंकी सरकारच्या हत्या आणि अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरवलं. त्या दोघांविरोधातलं ते हत्येचं 8वं प्रकरण होतं. पण पुढं त्या प्रकरणी दोघांचीही फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आणि पुढं त्या केसचा निकाल लागता लागता उजाडलं 2023 साल. 16 ऑक्टोबर 2023 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानं सुरेंद्र कोली आणि मुणिंदर सिंग पंढेर या दोघांची निठारी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण निठारी हत्याकांडातील 12 गंभीर गुन्ह्यांपैकी 2 गुन्हे पंढेर तर 10 गुन्हे कोलीवर नोंद झाले होते. पण अलाहाबाद उच्च न्यायालयानं कोली आणि पंढेर यांची निर्दोष मुक्तता केली कारण फिर्यादी पक्ष त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरलाय असं कोर्टानं नमूद केलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्याची बाब आहे. आरोपी दोषी आहेत हे सिद्ध करणं ही फिर्यादीची जबाबदारी आहे. या प्रकरणी अटक जप्ती आणि कबुली जबाबातील महत्वाच्या बाबी निष्काळजीपणाने हाताळल्या गेल्या ते अत्यंत निराशाजनक आहे. निठारी हत्याकांडातील फिर्यादीची भूमिका वेळोवेळी बदलत राहिली. आधी पंढेर यातला मुख्य आरोपी असल्याचा दावा करण्यात आला होता पण नंतर त्याच्या नोकरावर सगळे आरोप लावून केस भटकावण्यात आली. तपास अतिशय खराब पद्धतीने केला गेला आणि पुरावे संकलनाच्या मूलभूत नियमांचं स्पष्टपणे उल्लंघन केलं गेलं. एका गरीब घरातील नोकराचा संघटित अवैध तस्करीत संभाव्य सहभाग असू शकतो का या गंभीर बाबींचा शोध न घेता निव्वळ भूतबाधा करून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग तपास यंत्रणांनी निवडला. त्यामुळे तपासादरम्यान ज्या गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या त्यावरून यात मिलीभगत असण्याचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात असंही उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. तसंच कोर्टाच्या म्हणण्यानुसार 60 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आरोपीचा कबुली जबाब नोंदवण्यात आला. त्याला कोणतीही कायदेशीर मदत देण्यात आली नाही. कबुली जबाबात अत्याचाराच्या आरोपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि कलम 164 पालन केलं नाही हे धक्कादायक आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयित आरोपी कोलीच्या कबुली जबाबावर आधारित आहे. पण जर आरोपी सुरिंदर कोलीनं 29 डिसेंबर 2006 रोजीच पोलिसांसमोर कबुली जबाब दिलेला असेल तर त्याला 1 मार्च 2007 पर्यंत दंडाधिकाऱ्यांसमोर कबुली जबाब नोंदवण्यासाठी का हजर करण्यात आलं नाही असा सवाल
उच्च न्यायालयानं उपस्थित केला. कारण जेव्हा हजर केलं गेलं तेव्हा त्यानं कोहलीनं त्याचा कबुली जबाब फिरवला. त्यानं पोलीस कोठडीत माझा अमानुष छळ करण्यात आला आणि नंतर कबुली जबाब नोंदवण्यात आला असं सांगितलं होतं. तसंच त्यानं वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली परंतु आरोपीची कोणतीही वैद्यकीय तपासणी झाली नाही. हे सगळं संशयास्पद आहे असं न्यायालयानं म्हटलं होतं. तसंच भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयानं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं ठराविक शिफारशी करूनही निठारी हत्याकांडातील अवयव व्यापाराच्या संभाव्य सहभागाचा तपास करण्यात यंत्रणांनी अपयशी होणं हे जनतेच्या विश्वासघातापेक्षा कमी नाही. निठारी हत्याकांडामध्ये मानवी अवयवांच्या तस्करीची शक्यता योग्यरित्या तपासली गेली नाही. खास करून जेव्हा तिथल्याच घर क्रमांक D6 सेक्टर 31 नोएडा इथं राहणाऱ्या एका व्यक्तीला किडनी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. पुढे न्यायालयानं आरोपीच्या अटकेच्या तारखेबाबत सुद्धा घोळ असल्याचं नमूद केलं होतं. आणि फिर्यादी पक्ष कोहलीला 29 डिसेंबर 2006 रोजीच अटक करण्यात आली होती हे देखील सिद्ध करण्यात अपयशी ठरले. दरम्यान अलाहाबाद हायकोर्टानं पंडेरला सर्व आरोपांपासून मुक्त केलं पण सुरिंदर कोहली मात्र दुसऱ्या एका प्रकरणात आजही जन्मठेपेची शिक्षा भोगत असून तो अजूनही तुरुंगात असल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेनं दिलंय. म्हणजे आरोपींच्या कबुली जबाबांच्या पलीकडं खात्रीशीर पुरावे नसल्याचं कारण देत निठारीतील सिरियल किलिंग प्रकरण निकालात निघालं. पण मंडळी तपासादरम्यान तेव्हा एम्सने निठारीमध्ये तब्बल 19 लहान मुले आणि तरुणींच्या कवट्या मिळाल्याचं घोषित केलं होतं. आता आज तागायत त्या पीडितांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. बाकी या हत्याकांडावर आधारित सेक्टर 36 ही वेबसिरीज तुम्ही पाहिली का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.